कृष्ण अवतार संपला, द्वापार युग संपले, अधर्माचा नाश झाला नाही, कलियुगाची सुरुवात झाली. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, गीतेमध्ये भगवंत आश्वासन देतात. पण श्रीकृष्णाला अधर्माचा नाश काही त्याच्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये पूर्णपणे समूळ नाश करता आला नाही. अधर्माचा नाश सत्ययुगातही झाला नाही, समूळ नाश झाला नाही, त्रेतायुगातही झाला नाही. आणि श्रीकृष्णासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला, युगंधर व्यक्तिमत्वाला त्याच्या युगात, द्वापार युगातही तो समूळ नाश करता आला नाही, तोही अयशस्वी झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली. जो अधर्म काही व्यक्तीपुरता, काही जमातीपुरता मर्यादित होता, तो आता सार्वत्रिक झाला. कलियुगामध्ये अधर्म सार्वत्रिक झाला. अधर्माचा नाश करण्यासाठी परमेश्वराला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागतो. जेव्हा जेव्हा धर्माचा लोप होतो, तेव्हा तेव्हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी, धर्मरक्षणासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो. कलियुगातही परमेश्वर कल्की अवतार घेऊन पुन्हा अधर्माचा नाश करून धर्मस्थापना करणार आहे, ही गोष्ट खरी. पण त्याचबरोबर ही गोष्ट खरी की अधर्माचा समूळ नाश असा कधीच होत नाही. तो समूळ पूर्णपणे कधीच नाश होत नाही आणि पुन्हा पुन्हा परमेश्वर अधर्माच्या नाशासाठी अवतार घेतो. द्वापर युगामध्ये श्रीकृष्णानं अधर्माचा, अधर्मी लोकांचा, राक्षसांचा, काही नरराक्षसांचा नाश केला. त्याची यादी खूप मोठी आहे. त्याने व्यक्तिगत अधर्मी लोकांचा, अधर्मी राक्षसांचा जो नाश केला, त्याची यादी खूप मोठी आहे. कंस आहे, जरासंध आहे. जरी त्यानं प्रत्यक्षात जरासंधाचा अंत केला नसला, तरी त्याच्या मदतीनंच भीमानं जरासंधाचा नाश केलेला होता, त्याचा वध केलेला होता. शिशुपाल आहे, शिशुपालाचा अंत प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच करतात. आणि त्यानंतर नरकासूर आहे. अशी ही यादी खूप मोठी आहे. आणि त्यानं बालपणी ज्या राक्षसांचा अंत केला, त्याचीही यादी खूप मोठी आहे. पुतना आहे, कालिया आहे, शक्टासूर आहे, बक आहे. आणि त्याच्या युगामध्ये अंत झालेल्या इतरही अनेक राक्षसांची यादी खूप मोठी आहे. बकासूर आहे, हिडिंब आहे आणि इतरही अनेक आहेत. आणि कालिया ह्या नागवंशीय राजाचा किंवा नागवंशीय सैतानाचा श्रीकृष्णानं नाश केला, तोही एक आहे. पण खांडववनामध्ये त्यानं जे नाश केलेले नागवंशीय होते, जी नागकुळं होती ती आणि इतरही अनेक कुळं, ही सगळी अधर्मीच होती का, हा प्रश्न उपस्थित होण्यासारखा आहे. द्वापर युगामध्ये कौरवांचाही नाश झाला आणि इतरही अनेक कुळांचा, राजकुळांचा नाश झाला. आणि पुढं तर यादववंशीयांचाही नाश झाला. भगवान श्रीकृष्णाच्या यादववंशीयांचाही नाश झाला. यादववंशीय द्वापर युगाच्या शेवटी शेवटी अधर्मी बनू लागलेले होते. त्यांच्यामध्ये साधू संतांच्याबद्दल अनादर उत्पन्न झालेला होता. आणि प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा पुत्र सांब हाही अधर्मी, स्वैराचारी, व्यभिचारी असाच बनलेला होता, ही गोष्ट खरी. पण सोन्याची द्वारका सुद्धा बुडाली. श्रीकृष्णाच्या अंताबरोबर सोन्याची द्वारका सुद्धा बुडाली. धर्माबरोबर अधर्माबरोबर धर्मसुद्धा बुडाला असं काही म्हणता येईल का? ओल्याबरोबर सुख जळतं, त्याप्रमाणे अधर्माबरोबर धर्माचा सुद्धा अंत झाला आणि कलियुग सुरू झालं असं काही म्हणता येईल का? की ज्यांचा नाश झाला ते सगळेच अधर्मी होते, हा प्रश्न उपस्थित होईल.
आणि जरी अधर्माचा नाश द्वापार युगामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला असला तरी तो पूर्णपणे नाहीसा काही झाला नाही आणि कलियुगाची सुरुवात झाली आणि कलियुगामध्ये जो अधर्म पसरला तो सार्वत्रिक स्वरूपात पसरला. जो व्यक्तीपुरता मर्यादित होता काही व्यक्तीमध्ये समाविष्ट झालेला होता तो अधर्म आता सार्वत्रिक झाला. अधर्म पूर्णपणे कधीच नाहीसा होत नाही ही गोष्ट खरी आणि त्यामुळं परमेश्वराला पुन्हा पुन्हा अवतार घेऊन अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घ्यावा लागतो. आणि कलियुगामध्ये तर अधर्म सार्वत्रिक असल्यामुळं आणि घडोघडी तो घडत असल्यामुळं परमेश्वराला सततच आपल्याबरोबर असावं लागेल आणि आपल्याबरोबर होणाऱ्या अधर्माचा नाश करण्यासाठी सततच त्याला आपणाला मदत करत राहावी लागेल, सततच अवतरत राहावं लागेल. ही गोष्ट झाली तरी आपल्यासाठी आश्वासकच म्हणावी लागेल. मानवासाठी परमेश्वराचं सान्निध्य सततच त्याच्या समवेत असणं, त्याच्यासोबत असणं ही गोष्ट अत्यंत आश्वासक आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.